दिल से दिल तक या शो मध्ये आता आपले करणार आहे एक खास वाली डिमांड. ही डिमांड के लिए विजय दीनानाथ चौहान यांनी. तो चलिए सुनते हैं गाना. लेकिन विजय आपल्या मैत्रिणीचं नाव सांगायला लाजत होते. सो जी हां, मला असं वाटतंय की निश्चितच ती मैत्रीण सध्या आपल्याला ऐकतेय. सो मला तिला सांगायचंय की हे जे गाणे ना, हे गाणं आपल्या स्वतःसाठी ना हे तिने समजून घ्यावं. कारण की हे गाणं खरंच खास तुमच्यासाठी डेडिकेट केलेलं आहे. विजयच्या भावना आज या गाण्यासोबत नक्कीच पोहोचतील. सो ऐकूयात टिक टिक वाजते डोक्यात. आज रेडिओवरचा कार्यक्रम आहे की नाही फोन फरमाईश, त्याच्यात आपल्या विजयनं त्याच्या खास मैत्रिणीसाठी हे गाणं लावले, ऐकताय तुम्ही. मला वाटलंच होतं काहीतरी गडबड आहे. मी तुला तवाच बोललो होतो ना विठ्ठल. विजा, हे नेमका प्रकार काय आहे सगळा? असलं फालतू धंदा तू कधीपासून करायला लागलास? अहो तुम्ही जरा शांत व्हा की. विजा, कोण आहे तुझी खास मैत्रीण? स्वतःच ठरवलंस, मला पण नाही सांगितलंस. आणि या दोघींची चर्चा चालली होती, आज रेडिओवर काहीतरी खास ऐकायला मिळणार आहे म्हणून. काय खास होतं का ते? हे पोरीनो सांगा की कोण आहे याची मैत्री? बोला की कसा की अपूर्वा म्हणत होते की खास मैत्रीण निकिता आहे. हो, विजयने जिच्यासाठी गाणं डेडिकेट केलंय ती आपली निकिता आहे. खरच की काय? अरे मम्मी काय विचारते तुला, बोल की. विजय, निकिता ती पोरगे? मी म्हणते म्हणून एक गाणं आज रात्रीच्या कार्यक्रमात तुझ्या खास मैत्रिणीसाठी डेडिकेट कर. हा अरे सांग की. अहो भाऊजी लाजतोय तो. असल्या गोष्टी चार चौकात विचारायच्या असतात वय. अरे रेडिओवर किती दिवस बोलणार, मला सांगायचं. उद्याच्या उद्या निकिताच्या आई वडिलांना बोलून घेती आणि या वर्षी तुझ्या लग्नाचा भार उडूनच देते की नाही बघ. काय मामांजी? ते करावंच लागल. आज रेडिओवर आले, उद्या पेपरात येईल, याचा काय भरोसा? मगाशी बाहेर जे झालं ते काय होत? तुला जी पोरगी आवडते ती निकिता आहे. थांब विजय, हे बघ तुझ्या मनाची घालमेल मला कळते. घरातल्यांसमोर तुला बोलता येत नाही मला मान्य आहे, पण माझ्यावर बोलशील का नाही? एजा
अगं आई करते प्रेमाचा अभंग आहे हा, तुला नाही कळायचं. आज स्वारी खुशीत दिसतीये, विजय काहीतरी म्हणालेला दिसतोय. बरोबर ओळखलंस. अगं ए ए बाई, तुझा आळस माझ्यावर नको झटकूस. अगं नीट सांग, काय म्हणाला विजय? नाना, दीना काका, विठू काका, वैशाली वहिनी, रेखा, सगळे होते तिथे. अख्खं चव्हाण कुटुंब होत ग. तो सगळ्यांसमोर बोलला मला. अगं पण नक्की काय म्हणाला? कि त्यांनी माझ्यासाठी हे गाणं डेडिकेट केलं होत. गाणं काय केलं आणि गाण्यातनं कसं कळलं तुला त्यांनी होकार दिलाय म्हणून? अगं म्हणजे त्याला थेट सांगता येत नव्हतं ना, म्हणून मग त्यांनी रेडिओवर माझ्यासाठी हे गाणं डेडिकेट. म्हणजे आता कसं सांगू तुला, त्यांनी रेडिओवर माझ्यासाठी हे गाणं लावलं. फोन करून आपण सांगायचं की कुठलं गाणं हवंय आणि कोणासाठी लावायचंय. काय एक एक नवीन नवीन गोष्टी असतात ग बाई. पण बरं झालं त्यांनी तुला होकार दिला ग. पण काय ग, ती अपूर्वा नव्हती का तिथे? ती काही बोलली नाही का मध्ये? अगं उलट ती मध्ये बोलली ना, म्हणूनच हे सगळं झालं. तिनेच मला जाणवून दिलं की विजयनी हे गाणं माझ्यासाठी डेडिकेट केलं होतं. आणि एवढंच नाही हा, तिनेच विजयकडनं वदवून घेतलं आणि म्हणून तर सगळ्यांना कळलं ना. विजयला मला सांगता येत नव्हतं, त्याला जरा अवघडल्यासारखं झालं होतं. म्हणून मग तिनेच हा प्लॅन केला आणि त्याला गाणं लावायचं सुचवलं. मी तुला म्हणले नव्हते, अपूर्वाच मला विजयच्या मनात आणि घरात जायला मदत करणार. बघ तसंच झालं. झालं असेल, पण तिच्यामुळे झालंय असं काही नाही. मला आधीपासूनच माहिती होतं विजयला तू मनापासून आवडतेस आणि तो कधी ना कधी तुला हे नक्की बोलणार. बरं झालं बाई, देव पावला. चल आवर लवकर, मी देवा पुढे साखर ठेवते. आणि हो, तुझ्या बाबांनाही आनंदाची बातमी द्यायला पाहिजे. त्यांना इतका आनंद होईल ना, अग वेळ लागायची भीती. चल चल उठ, आवर आवर लवकर. हो तू जा, तू जा, मी आवरते, जा तू, येते. हॅलो, हा हा हा, चालतंय की? तुम्हाला येळ पाहिजे. आम्ही काय रिटायर्ड माणसं, घरीच असतोय. हा या की, या या, हाय हाय, घरीच आहे या. हा हा, काय म्हणाले जाधव सर? काय नाही, आज भेटली होतो म्हणले, म्हटलं या, हाय घरी. अगं बाई आज अहो, मला सगळी तयारी करावी लागल. भाऊजी तुम्ही कुठे जाऊ नका, आज घरीच थांबा. पाहुणे यायच्या नानांची सगळं बोलून घेऊया आणि हे ठरवून टाकूया बघा. हो पण ते आधी एक काम करा, ते याला फोन करा, म्हणा घरी लवकर ये. वय वय करते की, आणि येताना सामान पण घेऊन यायला सांगते. वहिनी आपण सगळा निर्णय जरा घाईत घ्यायला लागलोय असं वाटत नाही. त्यात घाई कसली भाऊजी, ह्याच्या आधी निकिता रिसर घरी येऊन गेलती की. अहो निकिता आपल्या डोळ्यासमोरचीच. अहो गौरी गणपतीला कसली आपल्या घरच्या सारखीच वावरत होती. मग त्यात कसला विचार करायचा? मला वाटतं आपण घेतलेला निर्णय त्यांना आवडलच. वहिनी तू म्हणतेस ते खरं आहे, पण विजयला आता निकिताचं स्थळ पसंत आहे का नाही, मुळात निकिता त्याला आवडते का नाही हे जरा एकदा बघायला पाहिजे. अरे आवडी निवडी अशी किती लग्न ठरतात इटू, हा जरा सगळ्यांना तडजोड करायला लागतेच. अहो पण तडजोड करण्यासारखं वाईट काय आहे त्या पोरीत? विजयला तर ती पहिल्यापासून आवडती मला माहिती. काल तुम्ही बोलत होता ना त्याच्या बरोबर, कसला लाजला तो. निकिताच्या घरच्यांना काही अडचण नाही म्हणून ती यायला तयार झाली ना. व जास्त फापड फसार न करता लग्न ठरवून टाकूया. हा मी स्वयंपाकाला लागते, तुम्ही जा कामाला. चल हॅलो, हा एक मिनिट. हॅलो,
बाबा असं का बसलायस? तुला जसं वाटतंय तसं काय बी नाही बघ. अपूर्वा मॅडमनी काहीतरी डोकं लावलं असणार. मी सांगतो की जरा गप बसली का? ते काय झालंय ना तुझं? काय चाललंय घरात? माझ्या निकिताच्या लग्नाची बोलणी सुरू आहे. एक विचारू काय? विचार. अपूर्वा मॅडम असं काय म्हणलंय ज्याच्यामुळे गोंधळ झालाय? त्यांना काय फरक पडतो आता संत्या? त्याचं काय करायचं? तू आता एक काम कर, आत्ताच्या आत्ता जा आणि अपूर्वा मॅडमसनी सांगून टाक की तुझी खास मैत्रीण अपूर्वा मॅडमच आहेत म्हणाव, निकिता नाही. तसं तर काय पण उपयोग नाही संत्या. आणि तसं बी अपूर्वा मॅडमच्या मनात माझ्याबद्दल असलं काय असतं? ते मला असं कशाला बोलले असते? आणि तसं बी अपूर्वा मॅडम माहिती आवाक्या बाहेरचं स्वप्न आहे. एकूण एक बाबतीत विटू काका खरं बोललो होता, अशी स्वप्न बघायचीच नसते. आणि घरात बंबे आबा नाना समजे लय खुश आहेत माझ्या लग्नाबद्दल. त्यांना आता असलं काहीतरी जाऊन सांगणं म्हणजे त्यांचं मूड आप केलं जर का होईल. अरे काय म्हणायचंय, तुला आवडते अपूर्वा, अपूर्वा मॅडमला तू आवडतोस काय हे माहित नाही, तुझ्या घरच्यांना आवडते निकिता, म्हणून तू निकिता संगत लग्न करणार वे? काय भाव आहे? दुसरं काय करणार मी मग? एक आयडिया आहे बघ, मागणार नसशील तर सांगतो. बोल बाबा, तू एकटा बोलायचं राहिला होता, तू पण बोल. आता हे बघ, तुला त्या निकिता संगत लग्न करायचं नाही आणि घरच्याशी दुखवायचं पण नाही. हा मग एक काम कर, तू सेटल झाल्याशिवाय लग्नच करणार नाही म्हणून सांग. अरे हे बेस्ट आहे की हा, म्हणजे साप पण मरतोय आणि लाठी बी तुटत नाही. हा एक नंबर. होय ना? हा चल मग निघ जा तू. हा जा 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 जा. गाणं बाकी भारी निवडलं तिच्याने तिच्यासाठी. होय होय. अहो आमचा उभ्या आयुष्यात कधी खराब झाला नाही रेडिओ, इजा दुरुस्तीसाठी म्हणून घेऊन गेला. मला तर आज काय बोलावं तेच कळना झालंय. ह्यो योग पुन्हा जुळून येईल असं मी स्वप्नात पण बघितलं नव्हतं. हे संद घडलं अपूर्वामुळे, आम्ही संद हा विषय सगळंच बसलो होतो. होय तर अपूर्वाने डायरेक्ट टार्गेटच हिट केलं की आता मुहूर्त तेवढा लवकर काढा की घट बसले की पहिलाच मुहूर्त काढूया. बघूया की जवळचा मुहूर्त कुठला काढून देतात भटजी बुवा. शेवटी देवीचा आशीर्वाद मिळालाच बघा. आता इतक्या अडचणी येऊन शेवटी विजयच आणि निकिताच लग्न जुळलंय एकदाच. अभिनंदन विजय, अभिनंदन. काय सांगतोय जरा ऐकून घ्या, मला आता लग्न करायचं नाहीये. अरे पोरा काय बोलतोस तू? हे निकिता दिसायला सुंदर आहे, वागायला चांगली आहे, आपल्या घरचं वळण तिला ठाऊ आहे, कुणाला काय पाहिजे नको ते समजण्याची काळजी घेते ती, तुला कसली अडचण आहे? आणि मागणी राहील तर आनंदाने तयार झालतास की, आणि आता एकदम अचानक आणि ते गाणं, गाण्याची आयडिया तुझीच नव? बाबा बरोबर आहे सगळं, पण मला काय म्हणायचं तुम्हाला कोणालाच कळत नाहीये. मला आता लग्न करायचंच नाहीये निकिताशी म्हणून नाही, मला भानगडच नकोय लग्नाची. लग्नाची भानगड नको म्हणजे? आणि करणार काय, नुसतं रेडिओवरनं गाणी ऐकत बसणार आहे? येडपट कुठला? अरे पोरा किती स्वप्न बघितली होती आम्ही, निकिताच्या घरची तर आस लावून बसले ती. अरे त्यांना बी नाव आहे, त्यांना सगळे विचारतील की मम्मे. अगं तू समजते तसं काही पण नाहीये. काय नाही म्हणजे? आम्हाला काय इज्जत इमान आहे का नाही? लोकांच्या इज्जतीशी खेळणं अशी आमची शिकवण नाही. अरे मर्दा हेच देश दाखवायचे ठेवले होतीस. सुनबाई समजावा त्याला जरा. विजा मी एकच सांगतो, जे बोलायचंय ते आत्ताच विचार करून बोल. ही तुझ्या दुकानातली ऑफर नाही, आवडली तर घेतली नाही आवडली तर नाही घेतली. आणि तुझ्या एकट्याचा नाही, निकिताच्या बी आयुष्याचा प्रश्न आहे. अरे पर का नाही करायचं? एवढं सगळं जुळून येत असताना अचानक लग्नाला नाही म्हणणं म्हणजे आम्ही नेमकं काय सांगायचं? विजय
तुला दुसरी कुणी मुलगी आवडली का? काय खोल डोक्यात घालून घेतलंस रे? रेखाच असं तुझंही असं, त्या पोरीचं कुठं जुळत नाही. तुझं जुळता जुळता जुळलं तर तू लग्नाला नकार देतोस बाई. मम्मी तू रडणं थांबव आधी. पहिल्यांदा तू रडलेलं मला अजिबात कपत नाही माहिती. अख्ख्या जगात ह्याटी सर्वात जास्त महत्वाची तू आहे. तुझ्यासाठी माझं लग्न करणं एवढं महत्वाचं असेल तर मी तयार आहे लग्नाला. उगा माझ्या मनाला समाधान वाटेल म्हणून बोलू नकोस. करू नको लगीन, तुझं तू ठरव बाबा. ठीक आहे, मी तयार आहे लग्नाला. मी तयार आहे निकिताशी लग्न करायला. मी काढा मुहूर्त. माझ्या पोरा बाबा काय झालं? घरात बोललास ना? घरातली काय बोललीत? हा काय झालं? आपल्या आयड्यानं काम केलं ना? हा निकेतच काय झालं? आणि अपूर्वा ग बसतो का जरा? मी बसतो, तू काय बोललास ते सांगा. ती काय बोलणार? गप गुमान हो म्हणार लग्नाला. काय बोलायला लागायचं बाबा? हा असं कसं झालं? तू तर नाही म्हणणार होतास लग्नाला आणि एकदम तू उकलतच काय दिलास? कोण काय बोललं काय तुला? काय भावा तुझं हे नेहमीचंच आहे बघ, करायला जातोस एक आणि होतं एक. आता तू रुसून बस माझ्यावर. हा तेवढंच राहिलं होत आपलं बोलणं झालं तिकडं. तिथनं घरला आलो आणि आपलं ठरलं तसंच बोललो की घरच्यांना सगळ्यांना सांगितलं मला लग्न करायचंच नाही आत्ता आणि निकिताशी म्हणून नाही कोणाशीच नाही. हा मग मग काय, माझं बोलणं ऐकून अख्खं घर नाराज झालं माझ्यावर. मम्मी तर रडायला लागली माहितीये, तिचं रडणं नाही बघत मला. लई केलंय तिने माझ्यासाठी, तिच्या आनंदासमोर माझ्यासाठी दुसरी कुठलीच गोष्ट मोठी. त्यांच्या आनंदासाठी आयुष्यभर तू नाराज राहणार? हा स्वतःला असं दुःखात लोटून दुसऱ्याला आनंद देता येतोय? मला काही पटत नाही भावा, अजिबात नाही पटत. तू आत्ताच्या आता जा आणि सगळं सगळं. निकिता कशाला फोन करायला लागली मला? झालं आता टेलिरोमान सुरू. हॅलो हॅलो विजय, विजय बोलतोय ना? हा बोल निकिता, मीच बोलते. फोन कशाला केला होता? काही काम होतं काय? खूप महत्वाचं काम होतं, तुला थँक्यू म्हणायचं होतं. तू माझ्याशी लग्न करायला तयार झालास ना, मला खूप 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 आनंद झाला. मनापासून थँक्यू. बरं ऐक ना, मी काय म्हणत होते, आपण भेटायचं का उद्या? मस्त बाहेर जाऊया फिरायला, कालच्या सारखं. ए पण आपण दोघंच? हा नाही नको, म्हणजे काय दुकानावर लई काम आहे, 50 लोकांच्या 50 मागण्या. डोकं सांगतो बघ. बर मग मी असं करते, मीच येते तुला दुकानावर भेटायला. नाही तुला हेल्प नको. मी कळवतो की तुला फोन करून. काही नाही, तू काही सांगत नाहीस माहिती आहे मला. मी तुला दुकानावरच भेटायला येते, मी काही ऐकणार नाही तुझं. अगं भेटत नसतात आमच्यात. काय काय म्हणालास? म्हणजे काय या दिवसात एकट्यानं शक्यतो भेटू नये म्हणतात म्हणून म्हणलं. हे कोणी सांगितलं तुला? असं काही नसतं.
अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.